यंदा राज्यात चांगला पाऊस झाला तसंच शेतकऱ्यांपर्यंत संशोधित बियाणं पोहोचवण्यात कृषी संशोधन केंद्राला यश मिळाल्यानं गव्हाच्या उत्पादनात भरघोस वाढ होण्याची शक्यता कृषी संशोधन केंद्रानं वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यामधल्या कुंदेवाडीतल्या गहू संशोधन केंद्रानं 27 हून अधिक गव्हाचे वाण संशोधित केलेत. यावर्षी कमी पाण्यावर येणाऱ्या वाणाला शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिली आहे. राज्यातील 10 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाचं पीक घेतलं जातं. महाराष्ट्रात गव्हाचं उत्पादन प्रति हेक्टरी 10 ते 12 क्विंटल इतकं होतं. उत्तर भारतातील गहू उत्पादनाच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. गव्हाचं योग्य प्रकारे नियोजन, योग्य वाणाची निवड आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात वाढ करता येते हे शेतकऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सतत केला जातो. नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या गहू संशोधन केंद्रानं अधिक उत्पादन देणाऱ्या गव्हाचं वाण संशोधित केलंय. या वाणाच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. नाशिक आणि पुणे विभागात प्रत्येकी 60,000 हेक्टरवर गव्हाचं पीक घेण्यात आलं असून उरलेल्या विभागात थोड्याफार प्रमाणात गव्हाची पेरणी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गव्हाचं प्रति हेक्टरी सरासरी उत्पादन 23 क्विंटल इतकं होतं. पुणे जिल्ह्यामध्ये प्रति हेक्टरी उत्पादन 20 क्विंटलपर्यंत मिळतं. इतर विभागामध्ये गव्हाचं उत्पादन घटण्यामागची कारणं म्हणजे ऊस तोडणीनंतर गव्हाची उशिरा पेरणी केली जाते. मात्र यावर्षी वेळेवर गहू पेरणी झाली असून गव्हाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. तसंच फुले समाधान हा संशोधित वाण राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्यामुळे गव्हाचं उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. राज्यातील गव्हाचं उत्पादन 12 क्विंटलवरून 16 ते 17 क्विंटलपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. चालू वर्षी पाऊसमान चांगला होता त्यामुळं गव्हाच्या पिकाला चालू वर्षी बहुतेक शेतकऱ्यांनी 3 ते 4 पाणी दिलेले आहे. त्यामुळं महाराष्ट्र राज्य जे आहे हेक्टरी 12 क्विंटलवरून जवळपास 16 ते 17 क्विंटल हेक्टरी उत्पादन राज्याचं वाढणार आहे. निफाडच्या कुंदेवाडीतल्या गहू संशोधन केंद्रानं 27 हून अधिक गव्हाचे वाण संशोधित केले असून यावर्षी कमी पाण्यावर येणारं फुले समाधान हे गव्हाचं वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरलंय. रावरी कृषी विद्यापीठाच्या याच्याखाली जे कृषी अधिकारी त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही यावर्षी गहू केला. खूप सुंदर पद्धतीने गहू आला आणि चांगलं भरघोस पीक मिळण्याची अपेक्षा आम्हाला यावर्षी पण मिळणार आहे. फुले समाधान हे बियाणं करून बघितलं तर याचा रिझल्ट आम्हाला मागच्या वर्षापेक्षा चांगला भेटला आणि बऱ्यापैकी भेटला आणि उत्पन्नात पण वाढ झालेली. गहू पण भारी. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी पिकाच्या वाणांची निवड करण्याची आज आवश्यकता आहे. फुले समाधान या वाणामुळे यंदा गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार असून पर्यायानं त्याचं उत्पन्न वाढणार आहे. नाशिक येवल्याहून चेतन कोळसह ब्युरो रिपोर्ट सी मीडिया मुंबई. सी 24 तास रहा एक पाऊल पुढे.